ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना मिळावी गळतीचे प्रमाण कमी व्हावे या हेतूने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना एसटी बसमधून मोफत प्रवास करण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे प्रत्येक मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळेमधील मुलींची यादी संबंधित आगार प्रमुखांकडे द्यावी ज्या शाळेमध्ये मुलींची संख्या पन्नास ते शंभरपेक्षा अधिक असेल त्या ठिकाणी संबंधित आगाराचे अधिकारी जाऊन जागेवरच पास देतील यंदाच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात गुरुवारपासून झाली आहे ग्रामीण भागातील मुलींना शाळेत ये जा करण्याची सोय व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने मोफत पास देण्याची सोय केली आहे पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना हा लाभ मिळतो बारावीनंतरच्या मुलींना एक तृतीयांश रक्कम भरल्यानंतर शैक्षणिक सवलतीचा पास दिला जातो सारखे आता प्रत्येक मुलींना पास काढण्यासाठी आगारासमोरील रांगेत उभारण्याची किंवा हेलपाटे मारण्याची गरज नाही आगारातील अधिकारी मोठ्या शाळांमध्ये जाऊन मुख्याध्यापकांच्या मागणी अर्जावरून शाळेतच पास देतील अशी सोय करण्यात आली आहे यासाठी केवळ त्या मुलीचे बोनाफाईड लागणार आहे मुलींना तीन तीन महिन्यांचे पास दिले जातात एकदा पास काढला की पुन्हा तीन महिन्यानंतरच पास मिळतो त्यावेळी देखील मुख्याध्यापकांनी पत्र देणे आवश्यक आहे दरम्यान ज्या शाळेत मुलगी शिकत आहे त्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडून बोनाफाईट घेऊन एक अर्ज केल्यानंतर एसटी महामंडळाकडून शंभर टक्के मोफत प्रवासाचा पास दिला जातो हेलपाटे मारण्याची वेळ येत नाही अशी व्यवस्था असून कोणी अधिकारी टाळाटाळ ताल करत असल्यास थेट नव्वद एकवीस एकोणनव्वद एक एको सदोतीस शून्य चार या मोबाईल नंबरवर आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहन विभाग नियंत्रक भालेराव यांनी केले आहे